मैच गमावलाय संघ मधले लढत आणि कॉम्बॉक्स मध्ये होईल थोडंस बदल। कॉम्बॉक्स मध्ये असतील अनिल बेनबंसी, थैंक यू सर। निश्चित वळूया आपण मॅच क्रमांक 10 वरती। या ठिकाणी टीम पूनम टीम डेझी हे दोन्ही संघ या ठिकाणी फिरताना पाहायला मिळणार आहेत। सलामीर फलंदाज अथर्व अक्षय जोडी मैदानामध्ये, नंतर फलंदाज गोलंदाज तनिष। पहिला चेंडू खूपच सुरेख चेंडू, निर्धाव जातो चेंडू, एकही धाव नाही आणि चांगली सुरुवात म्हणावी लागेल तनिष यांच्याकडनं। जे दोन्ही संघ आपण पाहिलं एक एक सामना जिंकून या सामन्यामध्ये एकमेकांशी दोन हात करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। पुढे सजावून मारण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये, बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश प्राप्त होते गोलंदाज तनिष यांना। चांगली सुरुवात म्हणावी लागेल निश्चितच तनिष यांच्याकडनं। पूनम संघ नाणेफेक जिंकला आणि मात्र बॅटीच्या रडार मध्ये चेंडू व्यवस्थित आला नाही, परंतु आलेला आहे खरा, परंतु त्या चेंडूवरती एक धाव धावून काढली जाते। एक धावाने धाव संख्येमध्ये सुरुवात होते, पहिली धाव लगावली जाते या तिसऱ्या चेंडूवरती आणि तीन धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत। तीन चेंडू एक धाव फलकावरती आहे, त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्ग फुलंडेले लोअर फुटॉस पद्धतीचा चेंडू या ठिकाणी ऑन साईड ढकलला आहे। क्षेत्ररक्षण खूप सुरेख पद्धतीने हाताळलं जाते आणि सुरेख पद्धतीने चेंडू अडवला जातोय आणि त्या चेंडूवरती पाहिलं तर एकच धाव धावून काढली गेलेली आहे। संत गतीने सुरुवात झालेली आहे निश्चितच डेझी संघ या ठिकाणी फलंदाजी करत असताना थोडस लेझी सुरुवात या ठिकाणी केली जाते। अखो टप्प्यात चेंडू त्यावरती प्रहार केला जातोय, चेंडू थोडा काळ हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, जेल टिपला जातोय, पहिला आदरा दिला जातोय। पहिला हादरा बसलेला निश्चितच थोडस अगोदर जे चेंडू आपण पाहिलं थोडस दबाव देणारे होते आणि त्यानंतर दबाव घडला दिल्यानंतर दबाव जाणवला फलंदाजावरती आणि झेलचीच्या स्वरूपात बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला अथर्व। पहिलं षटक या ठिकाणी संपलं जाते, एक चिकटी गोलंदाजी एक निश्चितच कंजूसी गोलंदाजी हाताळली गेली तनिष यांच्याकडनं। तीन धावांचा हे षटक, एक गडी टिपला गेला आणि एक सफल ओव्हर या ठिकाणी संपली जाते। तीन धावा फलकावरती एक गडीच्या मोबदल्यानंतर निश्चित नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्गवर सज्ज होईल। ज्या ठिकाणी 17 क्रमांकाचा हा गोलंदाज गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय अक्षय तनिषने सुरुवात चांगली करून दिलेली आहे। नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय थोडासा या ठिकाणी सफल ठरत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। चांगली सुरुवात तनिष यांच्याकडे, आता मात्र त्या सुरुवातीला या ठिकाणी कंटिन्यू केलं जाईल का निश्चितच यावरती लक्ष, बॅटीची काड्या लागून निश्चितच फेकी केली गेलेली आहे, यस हिट केलेला स्टम्प लारनाव चुरपाने, परत जावं लागणार या ठिकाणी अक्षयला बाद।
थैंक यू डीज नवीन फलंदाज फलंदाजी मार्ग पर पाल मिलते जयेश जयेश ने मगर सामन मध्य निश्चित एक चांगली चुनूक दाखने का प्रयत्न किया होता पर आता मात्र का आता मात्र संघ थोड़ा बैकआउट कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा एक गडी गारद झाला त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये सुरुवात काय झालेली आहे गडी गारद होऊन तर थोडंस खराब परिस्थितीमध्ये डेजी संघ आहे या ठिकाणी आखूड चेंडू आहे निश्चित कट केलेला आहे या ठिकाणी डीपला क्षेत्ररक्षक एकच धाव घेतली जाते चेंडूवरती एक धावांची धावसंख्या पुढे सरसावली जाते 4 धावा फलकावरती आणि थोडस दबाव मध्ये त्या ठिकाणी दिसतोय डेजी संघ गोलंदाज खूप चांगल्या लयामध्ये आणि थोडस मनात कॉन्फिडन्स उंचावलेला असणारच असे पुन्हा एकदा अक्षय चेंडू टाकलेला आहे निश्चिताचं क्षेत्ररक्षण केलं जाईल लॉगॉन क्षेत्रामधला त्या ठिकाणी तनिष्क चेंडूवरती येतोय आणि अडवतोय फेकतोय एकच धाव घेतली जाते चेंडूवरती एक धावांची धावसंख्या पुढे सरते 5 धावा फलकावरती लगावल्या जातात मात्र एकेरी धावसंख्या लगावून फायदा होणार नाहीये कारण 3 षटकांचा सामना आहे निश्चित कमीत कमी 30 धावा फलकावरती लगावणं गरजेचं आहे जर एक बॅटिंग टोटल सेट करायची असेल तर बॅटीचे गाडा लागून या ठिकाणी थर्ड मॅन रिजन मध्ये चेंडू जातोय शॉर्ट फॉर दरम्यानचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उचलून फेकतो तोपर्यंत एक धाव देऊन काढली जाते एक धावाने धावसंख्येमध्ये वाढ 6 धावा फलकावरती हवाई सफर करावं लागणार आहे या ठिकाणी मोठे फटके मारणं गरजेचं आहे एक चांगली टोटल सेट करायची असेल तर कारण उरलेले चेंडू पाहिले तर फक्त 8 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि 8 चेंडू मध्ये कमीत कमी 20 धावा येणं गरजेचं आहे तर मात्र ऑन साईडला ढकलला आहे चेंडू निश्चिताचा क्षेत्ररक्षक पाठला करतात चेंडूचा एक धाव कम्प्लीट केली जाते आणि फेक ही सुद्धा खूप सुरेख पद्धतीने आलेली आहे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करून दिलेला नाही आहे एकच धाव या ठिकाणी धावून काढण्यामध्ये यश प्राप्त होते दोन्ही फलांना एकेरी धावसंख्येने धावसंख्या वाढवून 7 वरती पोहोचली जाते शेवटचा चेंडू आहे 11 चेंडू 7 धाव फलकावरती दोन्ही गोलंदाजांनी एक प्रभावकारी गोलंदाजी आपल्याला करताना पाहायला मिळाले आहेत तर मात्र सरळ बॅटीने मारला फटका आहे चेंडू या ठिकाणी स्क्वेअरचा क्षेत्ररक्षक या ठिकाणी चेंडूवरती येण्याचा प्रयत्न केला होता परंतु शेवटपर्यंत पोहोचू शकला नाही त्यांच्यावरती आणि लॉगॉनचा क्षेत्ररक्षक सिद्ध यांनी त्या चेंडूला अडवला फेकला तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या 2 धावांनी धावसंख्येत वाढ धावसंख्या 9 ज्या ठिकाणी 2 षटक संपलेली आहेत 2 गडीच्या मोबदल्यानंतर 9 धावा फलकावरती देव्य डीजीला संधी ऐकूया सुमधुर संगीत पुन्हा येऊया मैदानामध्ये चला यापुढे होणारा सामना टुलिप वर्सेस व्हायलेट चला दोन्ही संघांनी टॉस करून घ्या पटकन टुलिप वर्सेस व्हायलेट चला नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती तिसरा षटक टाकण्यासाठी प्रथमेश दोन धावा धावून काढले चेंडूवरती 2 धावांची धावसंख्या 11 वरती पोहोचली जाते प्रथमेश गोलंदाजी टाकत असताना पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च करतोय 2 धावांनी 11 धावसंख्येवरती फलक पोहोचवलं गेलेला आहे तर मात्र बॅटर मोठा आहे या ठिकाणी व्हायलेट संघ आणि टुलिप या दोन्ही संघामधला एका ठिकाणी अमित आहे दुसऱ्या ठिकाणी सनी आहेत अमितचा संघ अमित स्वतः कर्णधार एक ऑलराऊंड परफॉर्म करणारे आणि त्यानंतर आपण पाहतील एक बलाढ्य संघ एक मोठी बॅटिंग लाईनअप असणारा संघ पाहतील तर आपण तो संघ म्हणजे टीम व्हायलेट संघ फुल अँड डिलिव्हरी ऑन साईड ढकलला आहे क्षेत्ररक्षण चांगला झेल टिपला गेलेला आहे फर्स्ट अटेम्प्ट मध्ये सुटला परंतु दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये चेंडू हवेत गेल्यानंतर नजर ठेवली चेंडूवरती झेल टिपला गेला बाद केला गेला फलंदाजाला चला कॅमेरामॅन या ठिकाणी टॉस केला जातोय टुलिप वर्सेस व्हायलेट दोन्ही संघामध्ये त
चेंडू हवेत आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक, झेल टिपला, बॅक टू बॅक दुसरा गडीगारा या ठिकाणी केला जातोय गोलंदाज प्रथमेश यांच्या मार्फत. कमन डीजे विनोद ने सुरेख झेल टिपला हॅट्रिक ची संधी आहे. बॅक टू बॅक दोन गडी गारत केले गेलेले आहेत. धावसंख्या पाहिली तर अजूनपर्यंत 11 धावा फलकावरती लागवल्या गेल्या आहेत. स्वप्नील नवीन फलंदाज, फलंदाजी मार्क वरती प्रथमेश पुन्हा एकदा सज्ज. तर मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, त्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी. स्क्वेअर रिजन मध्ये चेंडू जातो, एकच धाव गाऊन काढली जाते. तर मात्र स्वप्नील करता हा शेवटचा चेंडू असणार आहे. 12 धाव फलकावरती आहेत. नाणेफेक झालं या ठिकाणी मॅच क्रमांक 11 चा. ट्युलिप वॉयलेट दोन्ही संघांमध्ये नाणेफेक जिंकलेला संघ ट्युलिपचा संघ आणि फलंदाजी स्वीकारतोय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न गडीबाद. दोन धावांनी धाव संघामध्ये वाढ केली जाते. 14 धाव फलकावरती 15 धावांचा टार्गेट, 3 षटकांमध्ये ठेवलं जाते संघ पाहिला तर पुन्हा संघासमोर. यस डीजे दरम्यान इकडे आमच्या T90 चे पावस्कर साहेब पण पोहोचलेले आहेत. एक छोटं टार्गेट आहे निश्चितच. त्यांना मी रिक्वेस्ट करतोय की त्यांनी मंचावर यायचं आहे आणि मंचाची शोभा वाढवायची आहे. धन्यवाद. 15 धावांचं टार्गेट आहे 3 षटकामध्ये आणि या 15 धावा डिफेंड केल्या जाईल का यावरती निश्चित नजर असणार आहे. आणि निश्चितच कमेंट्री बॉक्स मध्ये थोडस तब्दिली होईल. तुकाराम सर या ठिकाणी पुन्हा प्रमाणे आमचे शंभू साहेब आलेले आहेत मॅरीगोल्डचे, त्यांनी पण जरा मंचावर यायचं आहे. शंभूजी, विजय शंभूजी का सन्मान चिन्ह और शॉल देके स्वागत करना. विजय सर व्यासपीठावरती सन्मान होते. शंभूजी आहेत तिथे उपस्थित आहेत. या YPL सीझन 7 च्या निमित्तानं त्यांची उपस्थिती आहे. त्यांना इथे व्यासपीठावरती सन्मानित केलं जाणार आहे. मॅच सुरू आहे दोन संघादरम्यान. इथून पूनम आणि डेझी या दोन संघादरम्यान प्रथम बॅटिंग करताना डेझीच्या संघानं उभारल्या त्या 15 धावांचं लक्ष आहे. 14 धावा केल्या आहेत आणि 15 धावांचं आव्हान समोर आहे. भास्कर साहेब आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे या यशवंत नगर प्रीमियर लीग 2023 अर्थात YPL सीझन 7 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. यानंतरचा होणारा सामना टुलिप वर्सेस व्हायलेट. टॉस टुलिपच्या संघानं जिंकलाय आणि त्यानंतर मॅच होईल मॅरीगोल्ड्स अँड लव्हेंडर. मारिगोल आणि लव्हेंडर्स या दोन संघादरम्यान आजच्या शेड्यूल प्रमाणे हा शेवटचा मॅच असेल. यानंतर दोन मॅचेस बाकी आहेत. हा दहावा सामना आपण सध्याच्या घडीला खेळतोय. सलामी जोडी मैदानावरती सज्ज झाले होत. बॅटिंगला धनीश आणि दुसऱ्या बाजूला प्रथमेश बाबू आणि बॉलिंग मार्क वरती अथर्व. ड्राईव्ह केल्या चेंडूला, तिथून लॉंग ऑफ रन क्षेत्ररक्षक
फील्ड करतील तोपर्यंत एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली जाते। 14 धावांचा पण केला तर 15 धावांचा आव्हान समोर तीन षटकामध्ये पूर्ण करायचंय। दरम्यान इकडे आपले शुभाराम परिहार साहेब आलेले आहेत, त्यांना पण मी रिक्वेस्ट करतोय की त्यांनी मंचावर यायचं आहे। उत्तम उत्तम साथ में आना। ऑफसाइड दिशेने चेंडू खेळला, चेंडू चालला डीप मध्ये, स्वीपर वरने क्षेत्ररक्षक फील्ड केलं, दोन धावा चेंडूवरती पूर्ण केलं, तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाही होत आहे। दोनच धावा या चेंडूवरती पूर्ण। वायपीएल यशवंतनगर प्रीमियर लीगच्या माध्यमातून आलेल्या सर्व पाहुण्यांचं मान्यवरांचं पुन्हा एकदा यशवंतनगर क्रीडा मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे। मॅच सुरू आहे, 15 धावांचं आव्हान समोर ठेवलेलं असताना इथून तनेश आणि दुसऱ्या बाजूला प्रथमेश अर्थातच बाबू, त्याप्रमाणे व्यासपीठावरती आगमन होते, परिवार सर्वांचं आगमन होते, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे। ऑफसाइड दिशेने चेंडूला बीट केला, चेंडू चालला सरळ सीमारेषेजवळ, फील्ड केला जाईल, दोन धावा आहे चेंडूवरती पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये, दोनच धावावरती। विजयला रिक्वेस्ट करतोय की त्यांनी परिहार साहेबांचं सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचंय। व्यासपीठावरती इथे सन्मानित करण्यात येते, सन्मान होतो परिहार साहेबांचा, इथून आपण पुष्पगुच्छ आणि त्यानंतर सन्मान चिन्ह या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते। परिहार साहेब आहेत उपस्थित, महत्वाचा वेळ त्यांनी या स्पर्धेसाठी दिला, त्यांना इथे सन्मानित करण्यात येते। वाईट बॉलचा इशारा सुद्धा पंचाकडनं तिथून झालाय, त्यांच्या जोडीला छोटी सुद्धा आहेत नन्ही मुन्नी परी परिहारजी, पण आपल्याला विनंती आहे परिहारजी आपण आसन असतो व्यासपीठावरती। दरम्यान सॉरी शेरखान टीम आपली आलेली आहे, धनंजय शेरखान टीमला सन्मान चिन्ह द्यायचंय। या स्पर्धेचे एक पुरस्कर्ते स्पॉन्सर्स म्हणून यांचा वाटा राहिलेला आहे शेरखान लिमिटेड, त्यांना इथे सन्मानित करण्यात येते। शेरखान जे स्पॉन्सर्स आहेत या स्पर्धेचे, मॅच कडे सुद्धा लक्ष असू द्या, कुठं पायचा चेंडू तर पाठीमागे जाऊन चेंडूला खेळले, चेंडू चालला जोपर्यंत फील्ड केला जाईल, दोन धावा या चेंडूवरती, धावा झाले धा फलकावरती आठ वरती जाऊन, पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे, धावा आहे फलकावरती आठ, अजून 7 धावांची अजूनही आवश्यकता, 15 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला असंघ मैदानावरती आपण पाहतोय। अकोट्यापर्यंत चेंडूला खेळला, चेंडूला स्क्वेअरला रिझर्व मध्ये चेंडू गेलाय, जोपर्यंत फील्ड केलं जाईल दोन धावा याही चेंडूवरती दोन धावा पूर्ण केल्या, 10 धावा। पहिल्या षटकाचा खेळ अजूनही सुरू आहे, पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना धावा आहे धावफलकावरती 10-15 धावांचा पाठलाग केला जातोय। पुढचा मॅच टुलिप वर्सेस व्हायलेट, डॉ जिंकला टुलिपच्या संघानं, लॉर्ड फुटा चेंडू हाताला गेला, आता पहिल्या षटकाचा खेळ इथून संपलाय, पहिल्या षटकानंतर धावा आहेत त्या फलकावरती 10-5 धावांची अजूनही आवश्यकता, 12 चेंडूचा खेळ राहिलाय, धावा करायचे ते 5। ऐकूया डीजेला संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने येऊया। त्याच वेळेला जे स्पॉन्सर्स आहेत फ्रोझन फूड्सचे गजानन अरुंदेकर सामाजिक यांचं सुद्धा या मैदानावरती आगमन झालंय, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे, त्यांना विनंती आपण
व्यासपीठा वरती आसनस्थ व्हायचं फ्रोजनपूर चे सन्माननीय अरविंद जी यांचा इथे गजानन अरंदकर यांचं इथे शुभ आगमन झालंय. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा आपण जाऊया. 5 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. इथून टीम पूनम टीम ची बॅटिंग चालू आहे. आपण बघतो 5 धावांची आवश्यकता आणि इथून ओपनिंग पेअर सलामी जोडी मैदानावरती आहेत. फ्रोझन फूड्सच्या गजानन अरुंदेकर यांचा इथे शुभ सन्मान केला जाणार आहे. आपण सध्याच्या घडीला बघतोय फ्रोझन फूड्सचे गजानन अरुंदेकर यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. सन्मानित करण्यात येते त्यांना. या स्पर्धेसाठी त्यांचं योगदान सुद्धा फार महत्वाचं राहिलंय. मालकी आता चेंडूला खेळतोय. तिथून मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेला, फील्ड केला जाईल. एक धाव या चेंडूवरती, पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो. 2 धावा रन बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडू मध्ये चांगले आहे. ते कारण आहे धावा आहे फलकावरती 12-3 धावांची अजूनही आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. टीम पुनम या संघाला नऊ चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. 3 धावांची अजूनही आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. पुढे सरसाव खेळण्याचा प्रयत्न होता. इथून निर्धाव चेंडूची सांगता होत असताना धावा तितक्या मनोजक्त झाला नाहीये आणि त्याच्यानंतर पहिल्या षटकामध्ये 10 धावा गेल्यानंतर सामना जवळपास एकतर्फी होताना आपण पाहतोय. 2-2 धावाने प्रथमेश तनिष ही जोडी मैदानावरती सज्ज आहे. 3 धावांची आवश्यकता आहे. जितकं लवकर आपण फिनिश करू शकाल तितका आपला फायदाही आहे, कारण लीग स्टेज मधले अर्धी स्टेजवरचे मॅचेस आहेत. पाठीमागे गेला, टॅप केला, चेंडूला क्षेत्रक्षण केलं, थोडस खराब क्षेत्रक्षण झालं कव्हरच्या दिशेनं. एक धाव या चेंडूवरती पूर्ण झालं. धावा येतात फलकावरती 13-13, 2 धावांची आवश्यकता आहे. चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय तो 7-7 चेंडू आणि इथून करायचे त्या 2 धावा. यानंतर सामना 2 संघ खेळतील, टुलिप आणि व्हायलेट्स. चांगला चेंडू कोलवा टप्प्यात चेंडू हाताला होता. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना 6 चेंडू आणि इथून 2 धावांची अजूनही आवश्यकता आहे. पुन्हा एकदा डीजेला संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने होऊया. थँक्यू टुलिप टीम. टुलिप यानंतरचा मॅच टुलिप वर्सेस व्हायलेट्स. टुलिप टीम आपला प्लेइंग लिस्ट द्या. टुलिप टीम प्लेइंग लिस्ट द्या. बॉलर नागमणी. 6 चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू आहे. व्हाईट बॉलचा इशारा तिथून पंचा इशारा झालाय. एका धावेची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. आणि इथून मॅचला जिंकलंय टीम पूनम. मागचा मॅच त्यांनी गमावला होता, या सामन्याला त्यांनी जिंकलंय. आणि डेझी टीम यांनी मागचा सामना जिंकला होता, या सामन्यामध्ये मात्र पराभव स्वीकारावा लागणार आहे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रथमेश तोंडवलकर.